फ्रेंड्स, आई एम डॉक्टर शिल्पा नाईक एंड वेलकम टू अर्बन ओएसिस। तामिणी हा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून डिक्लेअर झालेला आहे, तो महाराष्ट्रामध्ये मुळशी तालुक्यामध्ये येतो। आज मी इथे तामिणीमध्ये आलेली आहे आणि इथे वेगवेगळी झाडं, वनस्पती, मेडिसिनल झाडं, काही भाज्या, रानभाज्या आपण बघणार आहोत। इवन देवराई एक आहे, ती त्याला पण आम्ही व्हिजिट केली, पण काही झाडं आपण बघणार आहोत। पुण्यापासून 70 किलोमीटरवर तामिणी घाट असून सर्व तामिणी घाट वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणून 10 वर्षापूर्वी युनेस्कोने डिक्लेअर केला आहे। तामिणी वेस्टर्न घाट्समध्ये येतं। वेस्टर्न घाट्स हे जगातील 10 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्सपैकी एक। भारतातील जास्तीत जास्ती बायोडायव्हर्सिटी म्हणजे फ्लोरा फॉना, झाडं प्राणी इथे बघायला मिळतात, ज्यामध्ये काही स्पीसीज एंडेमिक आहेत म्हणजे फक्त इथेच बघायला मिळतात, जसं की सोनकीची फुलं सेनेशिओ बॉम्बेन्सिस किंवा चेरा, पिवळी फुलं असतात एरिनोकार्पस निमोनी, तर काही क्रिटिकली एंडेंजर्ड पक्षी, झाडं, प्राणी स्पीसीज इथे आढळतात। दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात एकदा तरी तामिणीत निसर्गाची जादू बघायला जातोच आम्ही। पिरंगुटनंतर हिरवीगार पोपटी भात शेती बहरलेली पाहिली की वाटतं की श्रावणात ही पृथ्वी नटून तटून बसलेली आहे। यावेळी आम्ही रोटरी क्लबच्या ग्रुपबरोबर होतो आणि सोबत एक गाईड होते भानुदास चव्हाण, ज्यांनी इथल्या निसर्गाचा अभ्यास केला आहे पायी चालून आणि इथे राहून। हिरवीगार भातशेती बघून डोळ्याचं पारणं फिटतं आणि दूरवर खूप तुरे असलेली सागाची झाडं दिसू लागतात। या सागाच्या पानांची एक गंमत आम्हाला भानुदास यांनी दाखवली। ही कोळी पाने पाण्यामध्ये चुरडली की लाल गंधासारखा रंग येतो। एशियाचं हे नेटिव्ह झाड साग किंवा टिग। स्वीडिश नासी गुडेगमध्ये डार्क ब्राऊन कलर जो येतो तो या टी किंवा सागाच्या पानातल्या टॅनिनमुळे येतो। मुळशीनंतर तर निसर्गाची विविध रूपे दिसू लागतात। सध्या जांभळ्या रंगाने तामिणी घाट सजला आहे तो कार्वीच्या फुलांनी, स्ट्रॉबिलॅन्थस कलोन्सिस किंवा कार्विया कलोसा। या प्रकारच्या कार्वीला 7 वर्षांनी एकदाच फुले येतात, तर हा निसर्गाचा आविष्कार सध्या बघायला मिळत आहे तामिणीमध्ये। फुलांना मंद सुगंध असतो। कार्वीमध्ये 3 प्रकार असतात, दरवर्षी फुलणारी, 7 वर्षांनी फुलणारी ही, आणि एक असते ती 14 वर्षांनी फुलते। या कार्वीचं वैशिष्ट्य म्हणजे गेली 7 वर्ष एक चक्र चालतं। पावसाळ्यानंतर झाडे हिरवीगार होतात व नंतर पाने गळून फक्त वाळलेली खोडं शिल्लक असतात, असं 7 वर्ष चालतं। व 8व्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जांभळ्या सुंदर फुलांनी बहरून जातं झाड, बिया तयार होतात, त्या जमिनीवर पडतात आणि झाड मरून जाते। पावसाळा आला की बिया रुजतात आणि हे चक्र चालू राहते। तर सर्वप्रथम कार्वीचं नयन सुखद दृश्य दिसतं तामिणीमध्ये। मग आपण येतो प्लस व्हॅलीमध्ये। आता आपण इथं धबधब्याच्या इथं धबधबा दिसतोय तुम्हाला, तर प्लस व्हॅलीतला धबधबा आहे। त्या धबधब्याच्या जस्ट अलीकडं 4 व्हॅलीज इंटरसेक्ट होतात, त्याला प्लस व्हॅली असं म्हणतात। त्या नयनरम्य दऱ्या, वाहणारे धबधबे, डोंगरावर उतरलेले ढग, दरीतील हिरवाई सुखद आनंद देते। इथे एक फंगस असते की जी रात्री ग्लो होते असे आमचे गाईड सांगतात। तामिणी गावापासून पुढे साधारण 35 किलोमीटरवर देवकुंडाच्या रस्त्यावर कोंडेकर गावात एक देवराई आहे। ही देवराई कालकाई माता मंदिर च्या इथे आहे। ह्या देवीच्या नावाने ही देवराई आहे आणि श्री क्षेत्र कोंडेथर इथे तामिणी गावापासून थोडी लांब आहे, 35 किलोमीटर लांब ही देवराई। देवराई गच्च हिरवीगार झाडांनी भरलेली आहे। देवराई ही एव्हरग्रीन असते उन्हाळ्यात, पण बाहेर जेव्हा पानझड झाली तरी इथे हिरवाई असते। इथल्या झाडांच्या व्हरायटीज पण युनिक आहेत, जसं की पुत्रंजीवा, रायवळ आंबा किंवा एक रातांबा कोकम चा वेगळा प्रकार आढळतो ज्याची फळं पिवळी असतात। शिवाय साजेरीचं झाड ज्याची पानं शेकरूची आवडती पानं।
देवराई हॅबिटेट असतं रेअर बर्ड्स ॲनिमल्ससाठी. या देवराईत ग्रेट पाईड हॉर्नबिलचं पण घरट आहे. हा हे जे झाड आहे ते सातवीन किंवा सप्तपर्णी असं म्हणतात. ह्याला असं टोकाला सात सात पानं असतात, त्यामुळं सप्तपर्णी. बऱ्या ठिकाणी याला शैतान सुद्धा म्हणतात, शैतान झाड. आणि ह्याला ज्या वेळेला फ्लावरिंग येतं तर त्यावेळेला खूप स्ट्रॉंग वास आहे याला, म्हणजे छान वास आहे पण खूप जास्त स्ट्रॉंग आहे, त्यामुळे कधी कधी ते थोडं डोकं उठतं त्याने, जास्त कंटिन्यू वास असेल. हा हा सो हे जे झाड आहे तर 150 वर्षापेक्षा नक्कीच जास्त जुनं असणार आहे. ह्याची उंची 100 फुटापेक्षा जास्त आहे आणि हे फार पूर्वीपासून आहे. म्हणजे हे सगळे जे सपोर्टिव्ह रूट तयार झाले, हे तुम्हाला जे असे पडदे दिसत आहेत त्याला बट्रेस रूट्स असं म्हणतात. दीज आर सपोर्टिव्ह रूट. आता इथं सुहाग आहे पाठीमाग, खालचा जे आहे हा त्याला सुद्धा बट्रेस रूट्स तयार झालेले आहेत बघा. तर फायकस नर्वसा हे जे सगळे आहेत ना, हे इंडिकेटर आहेत चांगल्या फॉरेस्टचे. जिथं चांगलं एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे ना, तिथंच तुम्हाला ह्या जाती बघायला मिळतील, बाकी ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार नाही. किंवा आपण जो हा कोकमचा वेगळा प्रकार बघितला, हा जो आहे आपण हा बघतोय, ह्याला तुम्ही जिथे इथं त्याच्या ब्रांचेस होत्या, इथं तुम्ही जर काही स्ट्रक्चर बघितले हे, तर हे असे डोळ्यासारखे स्ट्रक्चर तयार होतात हे जे आहे ते, तर एकदम पिक्युलर आहे याच. देवराई नंतर दिसतो तो कोकण कडा आणि खाली दाट जंगल आणि आम्ही जाणार आहोत तो छोटा धबधबा पण इथून दिसतो. इथे कोकण कडा आणि इथे जाणार आहोत खाली, जिथे पाणी वॉटर बॉडी दिसते आहे, खाली धबधबा आहे तिथे. आणि आम्ही पोचतो धबधब्याजवळ. इथे जेवणाची सोय केली आहे. आपले गाईड जे MSc बायोडायव्हर्सिटी झालेले आहेत भानुदास चव्हाण, हे आपल्याला माहिती देतील. काही चवेणी किंवा रानकेळी याचं एक वैशिष्ट्य आहे, इथं मोठी पानं दिसत आहेत त्याची इथं समोर. तर हा कोका आलेला आहे, हो हो, फक्त ह्याला आपले जी केळी असते त्याला खालून नवीन फुटवे येतात, ह्याला फुटवे येत नाहीत, ह्याला बिया येतात आणि बियांपासून मग खूप मल्टिप्लाय होतात ते. आता तुम्ही जर काही पानं बघितलं तर सेम आपली माठाची भाजी जशी असते ना त्या टाईप मध्ये पानं आहेत बघा. हे बघा हे आता आज आपण खाणार आहोत. नाही नाही हे कुरडू आहे आणि बहरंगी सुद्धा करायला सांगितले. आता हे जे तुम्हाला निळ्या फुलांचे दिसते झाड, याला बहरंगी असं म्हणतात. बहरंगीची भाजी, ह्याच्या पानांची भाजी खातात. कोळी पानं जे असतात ना तेव्हा आता हे जे आहेत इथं जर का तुम्ही घेतलं या टाईपचे जे पानं असतात ते भाजीसाठी वापरले जातात. ही आणि ही जे आहेत म्हणजे फुलं याच्या अगोदरची स्टेज जी आहे त्यावेळेला ही पानं वापरतात. पानांना थोडी अशी दातेरी कडा असते पण ही भारंगीची भाजी पोटासाठी खूप चांगली आहे. म्हणजे जे हा डायजेशन बद्धकोष्ठता त्याच्यासाठी. तर भारंगीचं मूळ जे आहे ते औषधामध्ये वापरलं जातं आणि शक्यतो वात विकार जे आहे किंवा जॉईंट पेन त्याच्यावरती भारंगी खूप औषधी आहे. थोडीशी कडसर लागेल तुम्हाला भाजी पण सर्वांनी आवर्जून खा, पोटासाठी खूप चांगली असते. हस्ती कर्ण पलाश आणि त्याला खाली मोठा कंद असतो. ऍक्च्युली जे हत्ती रोग वगैरे असायचे ना, म्हणजे इलेफंटेसिसचा टाईपचा जो रोग आहे तर त्याच्यावरती त्याचा कंदाचा लेप देतात. सो तो इलेफंटेसिसचा जो आहे खूप जाड झालेला पाहिजे तो थोडासा कमी होतो. तर त्याच्यावरती ते खूप महत्वाचं औषध खाज खुजली हे जे आहे ना हे सगळे. पण
खाज खुजली जे आहे ते तुम्हाला आता फ्रुटिंग शिवाय ते खाज येणार नाही. त्याला शेंगाला असे लव असते आणि ते खूप खासते. म्हणजे लागलं तर म्हणजे आंघोळच करायला लागेल असं हे आहे. आपण पण ते जे लव आहे तर ती लव जी खासते ते कॅप्सूलमध्ये भरून तुम्ही पोटामध्ये घेऊ शकता. जंतावरती अप्रतिम काम करतं ते. कारंदा किंवा डुक्कर कंद ह्याच्या जर का खाली तुम्ही कंद बघितले तर आपल्या डुक्करचे जसे केस असतात राट त्या टाईप मध्ये त्याला असे रूट्स असतात असे कडकवाले थोडेसे पण फायबरस असतात. मात्र ते स्क्रॅप करून तुम्ही शिजून खाऊ शकता. हे हा सुद्धा चांगलं याच्यामध्ये स्टिरॉइड असतात. हा देखील कंद वर्गीय आहे. आणि खोडावरती काटे दिसत आहेत का ह्या झाडाच्या आणि अशी वरती पाच पाच पान आहेत. हे काटेसावरचं झाड आहे. हे जे दिसत आहे ना हे काटेसावरचं झाड आहे. लावू शकत हे साठी वेगळी काट्यांची झाडं आहेत. म्हणजे सागरगोटा जर का लावला तर सागरगोटा जो आहे एकदम डेन्स कंपाऊंड सारखं करून टाकतो. तसं हे फक्त काय एक खोड फक्त वरती जाईल बाजूनी जागा राहील. तयार होईपर्यंत आम्हाला पायी पायी चालत भानुदास यांनी रानभाज्या औषधी वनस्पती करून दिली. कुटजारिष्ट जे आहे ते ह्या झाडाच्या सालीपासून बनवलं जातं. कुटज किंवा कुडा असं म्हणतात त्याला. ह्याचं शास्त्रीय नाव आहे होलॅरिना अँटी डिसेंट्रिका. हा होलॅरिना अँटी डिसेंट्रिका असं नाव आहे. ह्याच्या सुद्धा फुलांची भाजी खातात. पांढरी फुलं असतात. छान सुगंध असतो त्याला. उन्हाळ्यामध्ये किंवा एंड ऑफ मे किंवा बिगिनिंग ऑफ जून त्यावेळेला खूप भरभरून फुलं येतात त्याला. आणि त्यावेळेला फुलांची भाजी खातात. नंतर ह्या ज्या कोवळ्या शेंगा दिसतात तुम्हाला इथं ह्या, तर ह्या कोवळ्या शेंगांची सुद्धा आहे ना भाजी खाऊ शकतो. या टाईपच्याच पाहिजेत म्हणजे. हा पण ह्या अजून थोड्या जाड होतात. पण जाड झाल्यानंतर खूप कडू लागतात. हा आणि याला चीक असतो. ओके पान तोडलं तरी चीक असेल याला. तर ह्याची कापून आपण गवारी सारखी सुद्धा भाजी करू शकतो. फक्त थोडीशी कडसर लागते कारण त्याचं गुणच कडू आहे. म्हणजे हे जे झाड आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी दशमुळारिष्ट ऐकलंय का? दशमुळारिष्ट दशमुळारिष्ट दशमूल इज 10 रूट जे आहे त्यापैकी 5 मुळ जे असतात ते मोठ्या झाडांचे असतात त्याला बृहत पंचमूळ असं म्हणतात. आणि 5 जे आहे ते छोट्या झाडांचे असतात त्याला लघु पंचमूळ म्हणतात. तर बृहत पंचमूळ मध्ये बेल शिवण पाडळ टेटू आणि अग्नी म्हणतात अशी 5 मोठी झाडं येतात. लघु पंचमूळ मध्ये बृहती कंटकारी गोक्षूर शालीपर्णी आणि पृष्णीपर्णी असे 5 छोटे झाडं येतात. तर हे मोठ्या झाडांपैकी एक आहे. ह्याला नाव आहे शिवन किंवा संस्कृत याला गंभारी असं म्हणतात. तुम्ही ते बॉटलवरती वाचलं तर गंभारी असं नाव असेल. शिवन असं नाव नसेल. पण हे देखील खूप उत्तम प्रकारचं झाड आहे. आपलं देशी झाड आहे. ह्याची पाला जो आहे तो गुरांना दूध वाढीसाठी पाला दिला जातो. लाकूड एकदम उत्तम क्वालिटी असतं आणि टिकाऊ असतं. हलकं आहे पण टिकाऊ आहे. आणि फिनिशिंग एकदम परफेक्ट होतं. त्याच्यामुळं शक्यतो ते बैलांच्या मान्यावरचं जे जोखड असतं ना ते बनवण्यासाठी ह्याचं लाकूड वापरलं जातं. शिवणचं लाकूड. ह्याला व्हाईट टीक असं म्हणतात. आपला जो टीक आहे तो ते रेग्युलर आणि हा व्हाईट टीक. आणि आता वेळ झाली आहे जेवणाची. गावरान जेवण. कुरडू भारंगीची भाजी, पिठलं, तांदळाची भाकरी, भात, पापड, तांदळाची खीर असा मस्त गरम गरम मेनू. संपूर्ण दिवस निसर्गासोबत निसर्गाला न्याहाळत कसा संपला ते कळतच नाही. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला पुण्याला परत यायला निघतो. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा.
तर हा निसर्गातील मुक्त सौंदर्याचा आनंद, थोडेफार आज जे ज्ञान मिळाले, जो अनुभव आला, तो आज शेअर करायचा प्रयत्न केला आहे तुमच्याबरोबर. आवडतो का बघा. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब टू माय चॅनल अँड ऑल्सो कमेंट इन द कमेंट बॉक्स बिलो. थँक्यू. सी यू नेक्स्ट वीक.